औरंगाबादमधील क्रांती चौक येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पूर्णाकृती पुतळ्याची उद्योग खणी कर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ नरे धायरी पुढे या ठिकाणी पाहणी केली आहे क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उंची वाढवण्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे काम संथ गतीने सुरू असल्याने अनेकदा शिवभक्तांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून क्रांती चौक येथे उभार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ नरहे पुणे या ठिकाणी आज पाहणी केली आहे यावेळी आमदार अंबादास दानवे आमदार संजय शिरसाठ माजी महापौर नंदकुमार घोडेले औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिकुमार पांडे शहर अभियंता सखाराम पासडे चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळी सुभाष देसाई हे म्हणाले की चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे आणि त्यांच्या सहकार्यांनी बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पूर्णाकृती पुतळा हा एकवीस फूट उंच आणि बावीस फूट लांब तसेच सहा टन वजनाचा आहे हा राज्यातच नव्हे तर देशामध्ये सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरेल हा पुतळा अतिशय रेखीव आणि देखीव असा झालेला आहे या पुतळ्याचे काम लवकरच पूर्ण होईल क्रांती चौक औरंगाबाद या ठिकाणी उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आदर्श असा शिव पुतळा ठरेल अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी स्थानिक शिवप्रेमी नागरिक आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती